गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. याच्या आधीपर्यंत तुम्ही कंस्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स याचे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेले आहे. जवळपास पाच प्रकारचे आपल्याला ट्रायंगल कंस्ट्रक्ट करायचे होते, पाच प्रकारे ट्रायंगल्स कंस्ट्रक्ट करायचे होते आणि तेवढे कंस्ट्रक्शनही त्याच्यावरचे एक्सरसाइज झालेले आहे. आता आज आपण बघणार आहोत आपल्या टेक्स्ट बुक्सच्या पेज नंबर 7 वर कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट. तुम्हाला दिसतंय इथे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट. कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट म्हणजे काय? खाली इथे डेफिनेशन दिलेली आहे. इफ गिव्हन लाईन सेगमेंट आर इक्वल इन लेंथ दे आर कॉन्ग्रुएंट. जर दिलेले लाईन सेगमेंट इक्वल इन लेंथ, इक्वल इन लेंथ म्हणजे काय, सारख्या मापाचे असतील तर दे आर कॉन्ग्रुएंट, तर ते कॉन्ग्रुएंट असतात. आता इथे बघा, या पेजवर मी दोन सेगमेंट काढलेले आहे, दोन सेगमेंट ड्रॉ केलेले आहे, त्यांना आपण नाव सुद्धा देऊया. सपोज एका सेगमेंटला आपण नाव दिलेलं आहे एस टी आणि दुसऱ्या एका सेगमेंटला नाव दिलेलं आहे आपण पी क्यू. या दोन्ही सेगमेंट मध्ये आपल्याला आधी दोन्ही सारख्या आहेत का हे बघावं लागेल. त्याकरता आपल्याला एक तर स्केलचा वापर करता येईल किंवा डिव्हायडरचा वापर करता येईल. आता स्केलनी मोजून बघूया. एस पासून तर टी पर्यंत एस टी ह्या सेगमेंटचं लेंथ, एस टी जर आपण मोजलं तर ते येत आहे 6 सेंटीमीटर. आणि त्यानंतर पी क्यू लेंथ जर आपण मोजून काढली तर ती सुद्धा येते आहे 6 सेंटीमीटर. इट मीन्स इथे आपल्याला असं लिहिता येईल लेंथ एस टी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड लेंथ पी क्यू इज इक्वल टू ऑल्सो 6 सेंटीमीटर. आणि दोन्ही सेगमेंट जर इक्वल मेजरमेंटची असेल याचाच अर्थ बोथ आर कसे आहेत, कॉन्ग्रुएंट. सो दे आर फोर आपण म्हणू शकणार की सेगमेंट एस टी अँड सेगमेंट पी क्यू आर कॉन्ग्रुएंट. सेगमेंट एस टी अँड सेगमेंट पी क्यू आर कॉन्ग्रुएंट. पण अशाच पद्धतीने लिहिलं पाहिजे असं नाही. या कॉन्ग्रुएंट करता आपल्याला एक सिम्बॉल यूज करायचा आहे आणि तो सिम्बॉल कसा, हेच वाक्य आपण सिम्बॉल यूज करून कसं लिहिणार, सेगमेंट एस टी इज कॉन्ग्रुएंट करता इज इक्वल टू चा साईन आणि त्याच्यावरचा उलटा एस इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू. याप्रमाणे आपल्याला कॉन्ग्रुएंस लिहून काढायची. कॉन्ग्रुएंट हे फक्त दोनच सेगमेंट असू शकतात असं नाही, दोन पेक्षा सुद्धा जास्त असू शकतात. तीन सेगमेंट असतील, चार सेगमेंट असतील, आपल्याला कॉन्ग्रुएंट म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे की सेगमेंटची लेंथ जर सारखी असेल तर सारख्या मापाचे, सारख्या मेजरमेंटचे सेगमेंट म्हणजेच कॉन्ग्रुएंट सेगमेंट.